आता बातमी शहापूरमधली आहे. शहापूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी बँकांच्या पुढे ग्राहकांची गर्दी सुरू आहे. शहापूरमधील महाराष्ट्र बँक एक वाजले तरी उघडलेली नाहीये. सकाळी 7 वाजल्यापासून ग्राहकांनी बँक समोर गर्दी केली आहे. मात्र महाराष्ट्र बँक जी आहे ती अजूनपर्यंत बंद आहे. कर्मचारी जे आहेत ते बँकेच्या आतमध्ये बसून आहेत आणि दरवाजे जे आहेत ते बंद केलेले आहेत. ग्राहकांचा संताप अनावर झालेला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून जे ग्राहक आहेत ते बँकेच्या बाहेर लाईन लावून उभे आहेत. त्यांचा संताप आता अनावर झालेला आहे. आता 1 वाजायला आलेला आहे. बँक जी आहे ती अजूनही उघडलेली नाहीये. बँकेचे कर्मचारी मात्र बँकेच्या आत आहेत आणि दरवाजे बंद करून घेतलेले आहेत. अमृत सुतार आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. अमृत, काय अधिक माहिती आहे? शहापूर मधली जी बँक आहे 1 वाजलेला आहे, अजूनही बँक उघडलेली नाहीये, मात्र कर्मचारी आतमध्ये आहेत, काय कारण आहे? नक्कीच ज्योती, आपण पाहू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री ज्या जेव्हापासून घोषणा केली आहे 500 आणि 1000 नोट ज्या दैनंदिन व्यवहारामधून बंद होतील, तेव्हापासून आपण पाहू शकतो की अनेक ठिकाणी शहरामध्ये लोकांची तोबा गर्दी राहिलेली आहे की 500 आणि 1000 नोटा बदलून घेण्यासाठी. आपण पाहू शकतो आज सकाळपासून कोल्हापूर असो, नाशिक, पुणे या शहरामध्ये मोठमोठ्या गर्दी आहेत. आज शनिवार असल्याने लोक जात आहेत, घरी जाऊन जेवून येतात, पुन्हा लाईन लावत आहेत आणि मोठमोठ्या रांगा आहेत आणखी पुन्हा बँक पैसे रिप्लेस करण्यासाठी. शहापूरमध्ये आपण पाहू शकतो की सलग तिसरा दिवस आहे बँकेमध्ये 1 वाज आत्तापर्यंत बँक उघडली नाही आणि कर्मचारी मात्र आतमध्ये आहेत, त्यामुळे समजत नाही आहे की मतलब काय नेमकं आतमध्ये घडतंय. ज्योती धन्यवाद. अमृत दिलेल्या माहितीसाठी.